ॲक्च्युअल ज्या वेळेस आपण मशरूम प्रोडक्शन चालू करतो तर त्यावेळेस काही लायसनिंग गव्हर्नमेंटची आवश्यक असते का? चांगला प्रश्न आहे हा. मशरूम फार्मिंग म्हणजे तुम्ही एक शेतकरी आहात, इट्स अ फार्मिंग. आणि या फार्मिंग मध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊ शकता की मशरूमच्या फार्मिंगसाठी शेतकऱ्याला जर एखादी शेती करायची असेल तर कोणत्याही लायसन्सची आवश्यकता नसते, हे क्लिअर आहे. दुसरी गोष्ट आहे की जर आपल्याला त्या लायसन्सची आवश्यकता नाही आहे शेतकऱ्याला, तर सामान्य शेतकरी समजा एखादा टमाटर उगवणारा व्यक्ती असेल, तर टमाटर उगवणाऱ्या व्यक्तीला आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीला लायसन्सची गरज पडत नाही. इन द सेम वे मशरूम फार्मिंगसाठी सुद्धा लायसन्सची गरज पडत नाही. पण एक ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जर एखाद्या व्यक्तीला त्या टोमॅटो पासून केचप बनवायचा असेल, सॉस बनवायचा असेल, आणि त्याला मार्केटमध्ये यायचं असेल आणि विक्री करायचं असेल, तर तो आला फूड प्रोडक्टमध्ये, बाय प्रोडक्टमध्ये, तर ऑब्व्हियसली त्याला लायसन्स पाहिजे. तसं फूड लायसन्स झालं, जीएसटी झालं, बऱ्याच साऱ्या गोष्टी त्याला लागतील. तर या लायसन्सची आवश्यकता असते, पण नुसतं फार्मिंगसाठी लायसन्सची आवश्यकता नाही. सर म्हणजे मला बोलायचंही होतं की आपण ते आपल्या ट्रेडमार्कने विकणार आहोत बाजारामध्ये, परत आपल्या नावाने विकणार आहोत, तर त्या केसमध्ये फूड लायसन्सची आवश्यकता असते का? कारण आपण एक विशेष फार्मच्या नावाने त्याला विकणार आहोत मार्केटमध्ये. किंवा आता जसं तुम्ही बोलले की टोमॅटो पासून केचप, तर भविष्यात एखादा स्टुडंट असा आपण विचार करू शकतोय की मशरूम पासून मशरूमची पावडर आपण बनवून विकूया, तर त्या केसमध्ये आपल्याला ती गरज आहे का? ऑब्व्हियसली बिलकुल बरोबर आहे. तर जेव्हा आपण बाय प्रोडक्ट मध्ये जातोय, मी तुम्हाला आता सांगितलं की जसं मशरूम पासून पावडर मध्ये चाललोय, ड्राईड मशरूम मध्ये चाललोय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लायसन्सेस लागतील, ऑब्व्हियस लागतील. कारण की तुम्ही त्याला प्रत्येक गोष्टीला, पावडरला, ड्राईडला, पापड, लोणचे, बिस्किट, कुकीज, साखराला, याला काय लागतोय, याला तुम्हाला फूड लायसन्स लागतं. नंतर जीएसटी आहे, शॉप ऍक्ट आहे, एमएसएमई थ्रू तुमचा उद्योग आधार तर बंद झाला, उद्योगामध्ये आला, ह्या तुम्हाला चार पाच लायसन्सची आवश्यकता असते. बाय प्रोडक्ट जसे आहे, मी तुम्हाला शेवट एंड करताना तुम्हाला बाय प्रोडक्ट, बॅग, स्पॉन, याच्याबद्दल संपूर्ण माहिती देईन मी.